रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवण्याकरता सुशील कुमारनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता हायकोर्टानं रेसलिंग फेडरेशन आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली. तसंच सुशील कुमारची बाजू ऐकून घेण्याचे आदेश देखील कोर्टानं दिले. त्याचप्रमाणे रिओच्या सरावावरती लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. रिओ ऑलिम्पिकसाठी नरसिंग यादवबरोबर ट्रायल घेण्याची मागणी करता सुशील कुमारनं दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरती ही सुनावणी झाली. दरम्यान रेसलिंग फेडरेशननं नरसिंग यादवला पाठिंबा दर्शवलाय. सुशील कुमारनं हे प्रकरण कोर्टात नेल्यानं हा वाद आणखी चिघळला. सुशील का एक डिफरेंट मैटर है. गवर्नमेंट ने उसको खर्चे पे भेजा है उसको ट्रेंड करने के लिए. जब वो ट्रेंड हो गया है तो ये गवर्नमेंट को चाहिए था कि इस ट्रायल को कंडक्ट करें. अगर अभी कोर्ट ने कहा है तो फेडरेशन के उसमें गया था. फेडरेशन का जो प्रेसिडेंट हैं हमारे, वो जरूर इस पर विचार करेंगे और मीटिंग करेंगे. जो व्यूज होगा वो आपको बताया जाएगा. सी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.